या काळ्यांवरती आता कारवाई कोण करणार, मुख्यमंत्री याकडे लक्ष घालतील का, याकडे आमचं बारीक लक्ष असणार आहे. नाणारच्या बातमीकडे वळूयात. नाणारमध्ये जगातील सर्वात मोठा रिफायनरीचा प्रकल्प येणार हे जाहीर झालं आणि जमिनीच्या खरेदी विक्रीचा जणू या भागात विक्रमच झाला. मात्र या सगळ्या जमिनी गुजराती भूमाफियांनी घेतल्या त्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला. याच आरोपांची शहानिशा करताना काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात, पाहूयात. नाणारची रिफायनरी ही कोकणच्या विकासासाठी आहे की गुजरातच्या लँड माफियांसाठी आहे, हा आमचा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्र्यांना. सगळ्या पदांवर तुम्ही आहात, तुमचा पालकमंत्री आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, मग प्रकल्प रद्द का नाही? कोण एजंट आहे आणि कोण त्याच्या सगळ्यांच्या नावाने असे, म्हणजे मुख्तार पत्र करत असताना, इंडेक्स 2 बनवत असताना जे साक्षीदार जे राहिलेले आहेत त्यांचे सगळे नावानिशी काढणार. त्यामुळे निलेश राणेंच्या पक्षाचेसुद्धा किती लोक आहेत त्यांची पण नावं आम्ही काही दिवसात उजेडात आणू. रत्नागिरीतील नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पावरून शिवसेना आणि राणे कुटुंबियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हे राजकारण सुरू असताना त्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी झी मीडियाची टीम नाणारला पोहोचली. त्यावेळी मिळालेली माहिती थक्क करणारी होती. नाणार पंचकृषीत रिफायनरी प्रकल्प येणार असल्याची कुणकुण स्थानिक आणि बाहेरील एजंट यांना 3 महिन्यापूर्वीच लागली होती अशी माहिती या कागदपत्रांवरून स्पष्ट होतीये. कारण 18 मे 2017 रोजी नाणारच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाची अधिसूचना निघेपर्यंत काशिंगे, विल्ले, तारळ, गोटिवरे आणि चौके या गावातील तब्बल 1000 एकर जमिनीची अगोदरच विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक एजंटना हाताशी धरून या जमिनी धनदांडग्यांनी विकत घेतल्याची माहिती झी मीडियाच्या हाती लागली आहे. शासन त्यांच्या पाठीशी कशासाठी आहे म्हणायचं तर, हा अधिसूचना यायच्या अगोदर ह्या लोकांना समजलं कसं? ज्या वेळेला इथल्या ग्रामस्थांनाही माहिती नव्हतं की प्रकल्प कुठचा येणार आहे, कुठे होणार आहे, त्याची माहिती नसताना अगोदर एजंट पाठवून यांनी जमिनी सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. म्हणजेच हे लँड माफिया सरकारी लँड माफिया आहे आणि सरकारचे हे हस्तक आहेत. झी मीडियाला मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे काशिंगे, विल्ले आणि तारळ या गावात आम्ही पोहोचलो. या ठिकाणी पूर्वीचे जमिनीचे दर आणि प्रकल्प येणार म्हटल्यावर एजंट्सनी वाढवलेले दर यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचं पुढे आलंय. साधारणपणे 10 वर्षांपूर्वी नाणार पंचकृषीत 18,000 रुपये एकरी दर होता. मात्र रिफायनरीची अधिसूचना निघण्यापूर्वी इथल्या स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावानं गुजराती लोकांनी विकत घेतल्याचं कागदपत्रांवरून सिद्ध होतंय. एकरी 2 ते 4 लाखांपर्यंतची खरेदी अधिसूचना निघाल्यावरही झालीय. जमीन खरेदी विक्रीचे हे व्यवहार आजतागायत सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. एजंटनी इथल्या जमिनीचे दर वाढवले खरे, मात्र ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप होतोय. रिफायनरीच्या लोकांना जर सांग, ह्याचा हाच फरक झालेला आहे, ह्याच्या पाठीमागे दुसरा काही फरक झालेला नाही. आणि लोक फसवत आहेत लोकांना की आम्हाला बागायतीसाठी जमिनी घ्यायची आहेत आणि दिशाभूल करून ह्या जमिनीचा भाव वाढवून लोकांनी दिलेला आहे आणि त्या जमिनी घेते. माणूस जो कोण वयोवृद्ध असतील किंवा हे एकतर शिक्षणाने किंवा ह्याच्याने फार कमी असतात, त्यामुळे त्यांच्या या अशिक्षितपणाचा या ठिकाणी कुठेतरी फायदा घेण्यात आला आणि फायदा गैरफायदा घेण्यात आला आणि अक्षरशः कोकणाचं गुजरातीकरण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प येणार याची कुणकुण एजंट्सना 3 महिन्यापूर्वी कशी लागली हा सवालही उपस्थित होतोय. मात्र यावरून राजकारण करण्यापेक्षा ग्रामस्थांना न्याय मिळणार का आणि या राजकीय आरोपांमधील तथ्य समोर येणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नाणार रत्नागिरीहून प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.